1947 की वो रात जब घड़ी ने 12 बजे का ठोका दिया और जिस वक्त काउंसिल हाउस से अचना के प्राणी का वंदे मातरम की आवाज जब तक बाहर गूंजी, काउंसिल हाउस के बाहर खड़े हुए लाखों हिंदुस्तानी देश और विदेश से झूमने लगे, नाचने लगे, जय जयकार करने लगे। 15 अगस्त लग चुका था, 12 बजे के बाद पूरा देश आजादी की खूबसूरत फजा में झूम रहा था। एक स्फूर्ति और एक जोश पैदा हो गया तमाम पार्टियों में उस वक्त, और वही जोश वही स्फूर्ति 1947 से लेकर आज तक कायम है, जिसका एक बेहतरीन और जिंदा सबूत हमने जो तिरंगा बड़ी शान के साथ लहरा रहा है। तिरंगा अपनी आन बान शान के साथ जो हमारी इज्जत है, जो हमारा बचाव है, सब कुर्बान है तिरंगे से मेरे ऊपर सब। त्या प्रसंगाला अनुसरून आपण बोलूया काय, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगा पाहिजे। हे तिरंगा जेवढा फाटवण्यात आलेला आहे ते वरती जे नारंगी रंग आहे तिथे फाटलेला आहे, फाटलेला आहे सर। त्याबाबत आपण काय म्हणतोय? एकीकडे नरेंद्र मोदी म्हणत आहे की स्वतंत्र पंचायत आहे, हे सर्व मी तुम्हाला बोलतो यासाठी सर 75वे असल्या कारणाने नवीन राष्ट्रीय त्यामुळे जे नवीन स्टेज आपण बनवलेलं आहे आणि त्या नवीन स्टेज मध्ये आता पाऊस चालू आहे, त्या नवीन स्टेज आपण नंतर नव्या ठिकाणी आता स्थलांतरित केलेलं आहे आणि व्यवस्थित पावसामुळे आता ते करतो। याबाबत तर तपासणी करून काय करणार आपण? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपणा सर्वांनाच माहिती की भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत आहेत, यासाठी कितीतरी शहीदांनी बलिदान केलेलं आज आणि आजही आपण हे पाहतो की जवान जे काही बॉर्डरवर आहेत तिथे आजही बलिदान दिलं देशासाठी, इथे प्रत्येकाचं चालूच आहे। याच अनुषंगाने यावर्षी 75 वर्ष निमित्त सर्वांनाच एक आवाहन आम्ही करत आहोत की प्रत्येकाने आपल्या घरी एक तिरंगा लावावा,
आणि नगरपालिकेला त्यातून काढलेला एक सेल्फीचा फोटो नगरपालिकेच्या पोर्टलवरती पाठवावा. आम्ही एक चांगलं पारितोषिक म्हणजे 51 लोकांना पारितोषिक देणार आहोत आणि 3 उत्ते देणार आहोत मोठी पारितोषिके देणार आहेत. सर्वांना हेच आव्हान आहे की या मोहिमेत सर्वांनी सहभाग व्हावा जेणेकरून याला एक मोठं व्यापक स्वरूप आपण देणार आहोत. परत एकदा सर्व सावरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी सर्व भूषणवासियांना त्याचप्रमाणे सर्व जळगाव जिल्ह्यावासियांना माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज MH19 न्यूज चॅनल देखील आजपासून सुरू होत आहे. या न्यूज चॅनलला देखील खूप शुभेच्छा देतो आणि या न्यूज चॅनलच्या वतीनं समाजातील जे विधायक प्रश्न आहेत ते मांडण्याचं काम हो, जे काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं असेल किंवा प्रशासनाच्या जे काही दिशात धोरणं असतील किंवा ज्या काही सूचना असतील त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं त्यामध्ये एक दुवा म्हणून एक महत्त्वाचं काम हे न्यूज चॅनल करो अशा शुभेच्छा देतो. सर्व नागरिकांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही नुकताच आता शासकीय इमामामध्ये जिल्ह्याचं सगळ्यांनी सल्यूट दिलेला सलामी दिलेली आहे. कल्चरल प्रोग्रामही झाले आणि विशेष म्हणजे 75 मीटर बाय 3 मीटर असा एक मोठा झेंडा बनवण्यात आला. आमचे जे NCC जे ग्रुप आहे भुंगाड आहे त्या सगळ्यांनी मिळून हा 75 मीटरचा झेंड्याचं पूर्ण भुसावळमध्ये त्याची रॅली निघालेली आहे. एक मोठ्या अट्रॅक्शनने भुसावळसाठी करणार आहे. देशाविषयीचा अभिमान जागृत करण्यासाठी यावर्षी सगळ्यांनीच प्रयत्न केले आहे. मी माझ्यातर्फे सगळ्यांना या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.